नमस्कार, संवाद वाहिनीतर्फे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना मानाचा मुजरा. आपला झेंडा जर आपण बघितला तर तो खूप विचाराने तयार केलेला आहे. केशरी रंग हा देशाची ताकद साहस सूचित करतो, पांढरा रंग शांतीचे प्रतीक, तर हिरवा रंग धरती निसर्ग विकास आणि पावित्र्य सूचित करतात. मध्यभागी असलेले अशोक चक्र गतिमान जीवन दर्शवते. या चक्रातील 24 काड्या किंवा काठ्या ज्या आहेत त्या माणसाच्या 24 गुणांचे वर्णन करतात. ते गुण म्हणजे संयम, आरोग्य, शांती, त्याग, शील, सेवा, क्षमा, प्रेम, मैत्री, बंधुत्व, संघटन, कल्याण, समृद्धी, उद्योग, सुरक्षा, नियम, समता, अर्थ, नीति, न्याय, कर्तव्य, अधिकार आणि बुद्धिमत्ता. हे जर आपण जाणून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आपला झेंडा हा आपल्याला अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव करून देतो. त्याचबरोबर रंग, रूप, जात, धर्म यावरून भेदाभेद न करता सर्वांनी एक होऊन समृद्ध आणि विकसित देशासाठी प्रयत्नशील राहण्याची शिकवण सुद्धा देतो. याच बाबतीत कवी स्वयश्री काय म्हणतात बघूया. तीन रंगांचे महत्त्व कैसे, अवघ्या जगात नाही ते, वीरश्री स्थैर्या हिरवाई, भारतभूमी बलस्थान जे. तीन रंगांचे महत्त्व कैसे, अवघ्या जगात नाही ते, वीरश्री स्थैर्या हिरवाई, भरतभूमी बलस्थान जे. केंद्रभागी अशोक चक्रा अर्थ किती प्राप्त असे हे, गती मानते दावी प्रांतिक, लौकिक सकल जशी ते. केंद्रभागी अशोक चक्रा अर्थ किती प्राप्त असे हे, गती मानते दावी प्रांतिक, लौकिक सकल जगी ते. अनेक परीक सामावनी तिरंगा फडकी नभांगते, ध्वज ऐसा गुणगौरवाचा, प्रिय असे सर्वा हृदयाते. अनेक परीक सामावनी तिरंगा फडकी नभांगते, ध्वज ऐसा गुणगौरवाचा, प्रिय असे सर्वा हृदयाते. किती समर्पक शब्दात त्यांनी झेंड्याचं वर्णन केलेलं आहे. मंडळी, भारत स्वतंत्र झाला तो क्षण त्यावेळी किती आनंद झाला असेल सर्वांना. आपण स्वतंत्र भारतात जन्माला आलो त्याच्यामुळे पारतंत्र्य हे आपण फक्त कल्पनेतच अनुभवू शकतो, त्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आपणा सर्वांची ही देशभक्ती आहे ती 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला उफाळून येते. पण ह्या दोनच दिवशी आपला देश आपला असतो का? नाही ना. 365 दिवस आपला देश हा आपला असतो. मग रोजचा क्षणक्षण आपल्याला देशाप्रती आपली भावना का नाही दाखवता येत? आता रोज देशभक्ती करायची म्हणजे काय करायचं असा प्रश्न पडला असेल, हो ना? जास्त काही नाही, प्रत्येकाने जबाबदार आणि सुजाण नागरिक बनायचे. रस्त्यात, गाडीत, इतस्तत कचरा न फेकणे, न थुंकणे. भारताच्या भूमीवर आपण कचरा टाकतोय कसं शक्य आहे? हे चांगलं वाटतंय का? हे आपले काम आपण इमानाने करावे. वृक्षतोड थांबवता आली तर उत्तमच, पण निदान आपण दरवर्षी एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करावे, त्याला वाढवावं. आपला परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी जपून वापरावे, प्रदूषण किती कमीत कमी होईल याचा विचार करावा. अशी प्रत्येकाने जर आपली जबाबदारी म्हणून हे सर्व करायचं ठरवलं आणि अंमलात आणलं तर याच्या पुढचा जो भारत असेल तो मला वाटतं नक्कीच वेगळा होईल. नागरिकशास्त्रात आपण हे सर्व शिकतोच, पण ते फक्त मार्कांसाठीच शिकतो की काय असं हल्ली वाटायला लागलं आहे. त्यामध्ये आपल्याला लहानपणापासून सर्व शिकवलेलं असतं, ते सगळं अंमलात आणायचं असतं, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो असं मला तरी वाटतं. तुमचं म्हणणं काय आहे, तुम्हाला काय वाटतं आहे हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेक शाळांमध्ये, ऑफिसेसमध्ये, सोसायटींमध्ये सगळीकडेच वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
अशा वेळी सगळ्यांच्याच अंगातील कलागुण दाखवायला सगळ्यांना वाव मिळतो. लहान मुलंसुद्धा आपल्या परीने आपल्या अंगातील कलागुण दाखवत असतात. आजच्या कार्यक्रमात आपण आस्था आणि मधुरा यांनी सादर केलेले गाणे बघणार आहोत. आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. उत्तर में रखवाली करता पर्वत राज विराज है, दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है. जमुना जी के तट पे लेके गंगा जी का घाट है, बाट बाट में हाट हाट में यहाँ निराला ठाट है. देखो ये तस्वीरें अपने गौरव की अभिमान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. देखो मुल्क मराठों का यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे टोला था. हर पर्वत में आग जली थी, हर पर्वत एक टोला था. बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. वीर शिवाजी दे रख ली थी लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. भारत माता की जय. जय.